पण मला वाटतं त्याच्यासाठीच या क्रिकेट स्पर्धा असतात की आपण एकमेकांच्या सोबत एकत्र येतो, मैत्रीचं नातं होतं, आपण ही इव्हेंटच्या रूपाने आपण साजरा करण्याचा प्रयत्न करतो. अलीकडच्या काळामध्ये जसं फोटोग्राफी प्रोफेशन लोकप्रिय झालेलं पाहायला मिळालं, पण त्याच्यामध्ये चॅलेंजेस सुद्धा आहेत. इक्विपमेंट कॉस्ट हा एक महत्वाचा विषय राहिलाय, कारण जशी जशी टेक्नॉलॉजी पुढे चाललेली आहे त्या टेक्नॉलॉजीच्या सोबत इक्विपमेंटच्या कॉस्ट सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढलेल्या पाहायला मिळतात. आणि टेक्नॉलॉजी इतकी अपग्रेड होते की दोन वर्षापूर्वी 6 महिन्यापूर्वी घेतलेल्या कॅमेरामध्ये सुद्धा हायएस्ट व्हर्जन येतं, HD व्हर्जन येतं, प्रो व्हर्जन येतं, प्रो मॅक्स व्हर्जन येतं. मोबाईलच्या बाबत म्हणतोय, तुमच्या कॅमेऱ्याच्या बाबत तुमच्या वेगवेगळ्या लेन्स आहेत. अगदी जसं मी IPLच्या कॅमेऱ्यावरच्या लेन्स बाबत आम्ही पाहिलं होतं, तिथे अनेक अशा लेन्स आहेत की ज्याची किंमत काही लाखांच्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रकाश सोनवडेकर साहेब इथे आहेत, मी तिकडे येतो. ते म्हणाल्यानंतर मला ऐकायलाच लागेल. थँक्यू सो मच. येस, दोन षटकांचा सामना आहे, चला सामना सुरू करा, वेळ ढवळू नका. रोहा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता आणि क्षेत्रक्षणाचा निर्णय घेतला. माझे दोन्ही समालोचक अर्थातच ज्यांना खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये हिंदी कॉमेंट्रीमध्ये ज्यांचा खऱ्या अर्थानं तोड नाही असं आपण एक वाक्य प्रयोग करतो ना, असे आमचे समालोचक मित्र यासिनजी मर्चंट यांना आज आपण दिवसभरामध्ये ऐकलं. आणि क्रिकेट हे जेवढं व्यावसायिक झालं त्या व्यावसायिकतेमध्ये व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ परफॉर्मन्स, जोरदार अपील, फलंदाज बाद. फलंदाज बाद होऊन परतणार पावलांमध्ये, शैलेश बाद होत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होणार परेश खांडेकर याठिकाणी गोलंदाजीसाठी आले. परेश खांडेकर या वेळेला हाही चेंडू त्यांचा हवेत आहे आणि दुसरा फलंदाज ते बाद करणार. व्हॉट अ बॉलिंग, फॅन्टास्टिक परफॉर्मन्स बाय रोहाई. मिळतील टाकायला असं आहे का, असाही प्रकार आहे. रोहा असोसिएशन तर्फे
दोनच मिनिट फक्त यांचं बक्षीस सांगतो. रोहा असोसिएशनच्या वतीने विकेटची हॅट्रिक जर झाली तर परेश खांडेकर यांना 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. लागोपाठच्या दोन चेंडूवरती दोन विकेट यावेळेला प्राप्त केले जातात. रोहाला तशी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. मग तुम्ही चणेरा विभागातून असा, तुम्ही नागोटणे विभागातून असा, तुम्ही कोलाड विभागातून असा, किंवा त्याच वेळेला तुम्ही या अलिबाग रामराज पट्ट्यातून त्याच्या पुढच्या पट्ट्यातून रोहाकडे जा, तुम्हाला अनेक विलोभनीय दृश्य दिसू शकतात. आज मात्र विलोभनीय दृश्य एकच आहे, परेश खांडेकरची गोलंदाजी. दोन चेंडूवरती दोन विकेट, आता त्याच्यामध्ये चार धावा ऍड करा. 4 फॉल ऑफ 2 विकेट आफ्टर इन द फर्स्ट 2 ओव्हर. पण करडा हात आहे आमचा वाघ नसतो. पण पहिल्या चेंडूवरती लागोपाठच्या दोन चेंडूवरती दोन विकेट मिळाले त्याचं कौतुक मात्र नक्की करण्यात येईल. कारण पण नवीन फलंदाज मैदानात आले, ऋषी मैदानामध्ये आले, चार धावा त्याने वसूल केल्या, फाईन लेगला चौकार वसूल केला. आणि टेन्शन रिलीज करण्याचा एक प्रकार असतो ना, आज सुद्धा आपण आहोत की स्ट्रेस रिलीज करण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर आपल्या सर्व आपल्या घरातील आई वडील आणि त्याच वेळेला ज्यांची लग्न झालेत त्यांच्या बायकांना सुद्धा म्हणजे पत्नींना धन्यवाद द्यावे लागतील. कारण आज सगळ्यांना एकत्रपणे या ठिकाणी पाहत असताना सगळ्यांनाच आनंद होतोय. आणि त्याच वेळेला आपल्याला सुद्धा तो दिवस गेट टुगेदरचा साजरा करत असताना आपण सुद्धा अनेक वेळेला आपल्या प्रोफेशनमध्ये कधी पहाटेच्या अगोदरच आपण घर सोडलेलं असतं, अनेक वेळेला अनेक मध्यरात्रीनंतर आपण घरात आलेलो असतो. यावेळेला मोठा फटका खेळला जातोय. विनोद यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा पार षटकार. अकरा धावा धाव फलकावरती झाल्यात. 11 फॉल ऑफ 2 विकेट, 11-11. एक लेग बायच्या स्वरूपात एक मगाशी स्ट्राईक रोटेट झाली होती. 11 धावा परेश खांडेकर यांच्या पहिल्या दोन चेंडू नंतर मात्र गणित बदललेलं पाहायला मिळते. गणित असं अशा पद्धतीने बदलल्यानंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा आवडणार आहे. कारण पेण या संघाला माहिती आहे की मैदानामध्ये 12 चेंडू आपल्या वाट्याला येणार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 12 धावा धाव फलकावरती आल्यात. उपांत्य फेरीमधल्या पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा ही सिच्युएशन आपल्याला कर्जत विरुद्ध पेण बी मध्ये पाहायला मिळाली होती. पेण हे सुद्धा तेच करतोय. स्प्रे बँडेज वॉट एव्हर जे काही फर्स्ट एड किट या ठिकाणी अवेलेबल आहे ते घेऊन जायचं आहे. या दरम्यान दोन स्वागत आम्ही या ठिकाणी करू इच्छितोय. मी याच दरम्यान व्यासपीठावरती आगमन होईल. अलिबाग फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने आपण त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया. या क्रिकेट स्पर्धेसाठीच नव्हे तर अलिबाग मधल्या तमाम फोटोग्राफरसाठी, रायगड जिल्ह्यातील फोटोग्राफरसाठी जेव्हा इथे एक छानसा इव्हेंट या ठिकाणी आपण आयोजित केलाय त्यावेळेला अलिबागचे माजी नगराध्यक्ष आणि सर्वांचे अर्थातच मैत्रीशी स्नेहाचे संबंध असणारे एक डॅशिंग नेतृत्व म्हणून ज्यांना आपण ओळखतो ते सन्माननीय प्रशांत शेठ नाईक यांचं या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन होतोय. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया अलिबाग फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने. फोटोग्राफर ज्यांचा चेहरा शोधण्यासाठी धावत असतात असा एक चेहरा आहे. म्हणजे राजकीय क्षेत्रातील एक असं व्यक्तिमत्व की कोणत्याही व्यासपीठावरती ज्यांचं राजबिंड व्यक्तिमत्व पाहावं किंवा त्याच वेळेला त्यांच्या व्यक्तिमत्वातून अनेक भावमुद्रा प्रगट व्हाव्या असा एक चेहरा नेहमीच आपल्याला राजकीय व्यासपीठावरती पाहायला मिळतो. आणि तेच म्हणजे सन्माननीय प्रशांत शेठ नाईक जे आज या व्यासपीठावरती उपस्थित झालेत. त्यांचं मनपूर्वक आपण शाब्दिक स्वरूपात स्वागत करूया. शाब्दिक स्वरूपात आणखीन एक स्वागत होईल ते म्हणजेच या दरम्यान आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा बाहेर ट्रॅव्हल होतोय. हा दुसरा षटकार असेल पेण या संघाचा.
19 ऑन बोर्ड दुसरे षटक चालू असताना सेकंड सेमीफायनल इन प्रोग्रेस आणखीन एक मोठा फटका पेणे संघ यावेळेला धावांमध्ये धावांचा पाऊस मैदानावरती निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामध्ये क्षेत्ररक्षण करणारा रोहा संघ साथ सुद्धा देतोय असे झेल झेल पकडावे लागतील कारण तुम्ही मैदानामध्ये खेळत असताना नेहमी क्रिकेट खेळता किंवा नाही खेळता हे मॅटर करत नाहीये कारण आता आपण सेमीफायनल पर्यंत आलो प्रत्येकाला जिंकायचं आहे प्रत्येकाला ही ट्रॉफी घरी न्यायची आहे आणि वर्षभर चर्चा करायची आहे वर्षभर तो फोटो जपून नाही ठेवला जाणार तर किमान 10 वर्ष जपून ठेवला जाईल अशा प्रकारचा प्रवास असणार कारण प्रत्येक वेळेचा फायनलचा विजेता बदलत राहतोय हे आपण पाहिलंय यावेळेला आणखीन एक चांगला फटका खेळला जातोय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत जोपर्यंत ते फील्ड करतील थ्रो करतील एक धाव तर पूर्ण झाले दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न होईल आणि तो प्रयत्न अयशस्वी होतोय फलंदाज बाद बावीस धावा धावफलकावरती झाल्यात पत्रकार क्षेत्रातील एक अतिशय उत्कृष्ट असे पत्रकार आणि नामवंत पत्रकार असं आपण म्हणूया नामवंत पत्रकार जी 24 तासचे प्रतिनिधी म्हणून रायगड जिल्ह्याला सुपरिचित असणारे सन्माननीय प्रफुल्ल पवार सर यांचंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि प्रफुल्ल पवार सरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे जी 24 तासची टॅगलाईन आहे एक पाऊल पुढे पण आज क्रिकेटच्या मैदानात एक पाऊल पुढे केलं तर नो बॉल असेल त्याच्यामुळे एक पाऊल पुढे जाऊन तुम्हाला गोलंदाजी मात्र करता येणार नाही एवढं गोलंदाजांना नक्की सांगण्याचा प्रयत्न रोहा संघाचे खेळाडू करत असतील 22 धावा धावफलकावरती झाल्या 22 ऑन अ बोर्ड मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेला स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय एकेरी धाव पूर्ण दुसऱ्या धावीचाही प्रयत्न पेणे संघ धावसंख्या वाढवणार धावा वाढतात पेणेच्या आणि आपण पाहतोय ना 24 पर्यंत पोहोचलेला आहे ऑरेंज अँड व्हाईट जर्सी यावेळेला जो गणवेश यावेळेला आपण पाहतो ना त्यांचा मैदानामध्ये तो नक्कीच सक्सेसफुल पद्धतीने मैदानामध्ये त्यांच्यासाठी सुद्धा लकी ठरताना कारण 24 धावा धावफलकावरती झाल्यात सेमीफायनल पर्यंतचा प्रवास आपल्याला समीरजी माळुद यांनी सांगितलं मग अशी की पेण आतापर्यंत मैदानामध्ये त्यांनी अधिक वेळेला स्पर्धा जिंकलेली आहे त्याच्यामुळे अधिक स्पर्धा जिंकण्याचा अनुभव त्यांच्या वाटीशी आहे पण त्या अनुभवाच्या सोबत अर्थात रोहा त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतोय आणि धावा देण्याचाही यावेळेला प्रयत्न करतोय आणखीन 2 धावा मिळाल्यात या 2 धावांनी धावसंख्या मध्ये बदल धावसंख्या पोहोचली ती अर्थातच 26 पर्यंत 12 चेंडूंचा खेळ संपलाय 26 धावा धावफलकावरती सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल रोहा संघाला 27 धावांची आपण अलिबाग फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने हा एक गेट टुगेदरचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलाय आणि त्या निमित्तानं ही क्रिकेट स्पर्धा आपण सर्वांना एकत्र आणणारी खरं तर फोटोग्राफर्सचे फोटो फार कमी वेळेला पाहायला मिळतात म्हणजे जवळजवळ नाहीच मिळत पण अशा वेळेला या सर्व फोटोग्राफर्सना आपण एका कॅमेरामध्ये कैद करण्याचा क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून प्रयत्न करतोय विनंती असेल रोहा संघाला की फलंदाज पाठवा आणि पेणे क्षेत्ररक्षक मैदानात पाठवायचं आहे व्यासपीठावरती अलिबाग नगरीचे माजी नगराध्यक्ष आणि किंबहुना राजकीय क्षेत्रातील ज्यांचं खऱ्या अर्थानं हरहुन्नरी व्यक्तिमत्व प्रत्येकाला आवडतं प्रत्येकाला भावतं असे सन्माननीय प्रशांत शेठ नाईक या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आपण त्यांचं यथोचित मानसन्मान स्वागत करूया अलिबाग फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जाईल मी विनंती करतोय तुषार थळ यांना की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय प्रशांत शेठ यांचं पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन स्वागत करायचं आहे चला पेण क्षेत्ररक्षण करायला उतरा लगेच मैदानामध्ये वेळ घालू नका सन्माननीय प्रशांत शेठ यांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान होतोय आजचा एक दिवस आहे आपण पाहतो की सर्व फोटोग्राफर या ठिकाणी एकत्र आलेत आणि त्यांच्या वतीने हा यथोचित मान सन्मान आणि स्वागत केले जाते सन्माननीय प्रशांत शेठ नाईक यांचं खऱ्या अर्थानं त्यांच्या अनेक भावमुद्रा अलीकडे अनेक वेळेला आपण कॅमेरामध्ये कैद केलेल्या आहेत आणि फोटोग्राफर्स वरती त्यांचंही असणारं प्रेम आपल्याला नेहमी पाहायला मिळालेलं आणि याच नात्याने ते आज इथे उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देऊया विनंती करतो यानंतर व्यासपीठावरती उपस्थित असणारे रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध एक चार्टर्ड अकाउंटंट आणि आपण सर्व फोटोग्राफर असोसिएशनच्या
वैधानिक लेखा परीक्षणामध्ये ज्यांनी अतिशय आपल्याला सहकार्य करतात ते असे सन्माननीय संजय राऊत साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी यथोचित मान सन्मान आणि स्वागत केलं जाईल. सन्माननीय संजय राऊत साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतील समीरजी माळुदे आणि विकास पाटील त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी स्वागत करतील. संजय राऊत साहेब आपण सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं असो आमच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण उपस्थित झालात त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार. चला अजूनही बॅट्समन पोहोचलेत नाही, चला सामना सुरू करा. 6 वाजत आलेले आहेत. यानंतर व्यासपीठावरती उपस्थित असणार आहे म्हणजे खऱ्या अर्थानं आज आठवण होते इर्शादबाई कप्तान यांची, कारण आपले अलिबाग फोटोग्राफर असोसिएशनचे ते सदस्य होते आणि किंबहुना अनेक वेळेला अनेक कार्यक्रमामध्ये हिरिरीने सहभाग घ्यायचे. त्यांच्या अर्थातच पत्नी श्रीमती साजिया कप्तान या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आपण त्यांचंही या ठिकाणी यथोचित मानसन्मान करूया, स्वागत करूया. मी विनंती करतो अमोल नाईक, विकास पाटील यांना मी विनंती करतो, विवेक दादा यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते साजिया कप्तान यांचा या ठिकाणी यथोचित मानसन्मान आणि स्वागत करायचं आहे. क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं आपण उपस्थित झाला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 26 धावा लागल्यात. सामना जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू या वेळेला रोहातेल, अर्थातच सलामीची जोडी परेश खांडेकर आणि निलेश ढवळे ही जोडी मैदानामध्ये आलेली आहे. या जोडीला थोड्या जास्त धावा बनवाव्या लागतील कारण 12 चेंडूमध्ये 27 धावांचं मोठं लक्ष आहे. 25 पेक्षा जर अधिक धावा लागल्या तर ती थोड्या अंशी का होईना अडचण होऊन जाते, अवघड परिस्थिती होऊ शकते. पण पहिलं षटक बरंच काही अंतर सांगून जाईल. क्रिकेटच्या मैदानावरती जेव्हा आपण आपले अनेक इश्यूज जे आहेत ना ते बाजूला सारलेत, कारण अलीकडच्या काळामध्ये एका फोटोग्राफरच्या समवेत असणारे चॅलेंजेस सुद्धा खूप सारे आहेत. पण आता क्रिकेटच्या मैदानावरती ते चॅलेंजेस निर्माण करायचे आहेत. टेक्निकल स्किलचं चॅलेंज आहे, इक्विपमेंट कॉस्टचं चॅलेंज आहे, किंवा त्याच वेळेला वेदर कंडिशनचं चॅलेंज असतं, सब्जेक्ट कॉपरेशनचं चॅलेंज असतं, किंवा अलीकडच्या काळामध्ये कॉम्पिटिशन सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतात, लीगल इश्यूज सुद्धा मोठे असतात ना. पण हे सगळे चॅलेंजेस आता आपण बाजूला सारतो आणि जेव्हा क्रिकेटच्या मैदानावरती एकत्र येतो मला वाटतं खेळाच्या मैदानामध्ये या पलीकडे गेल्यानंतर सीमारेषेच्या पलीकडे या चॅलेंजेस वरती सुद्धा विचार करतो, बाबा अशा अशा पद्धतीने काही आहे तर त्याला टॅकल कसं करायचं. मोठा फटका खेळला जातो या वेळेला. चेंडू ट्रॅव्हल होणार की नाही? नाही. पहिला फलंदाज बाद. पहिला हादरा बसवतो या वेळेला फलंदाजी करणाऱ्या रोहा संघाला. रोहा संघाला सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 27 धावा बनवायचे आहेत. मग आता भिसे किंडीपेक्षा ही अधिक मोठी किंड ओलांडावी लागेल कारण क्रिकेटच्या मैदानामध्ये इथे अलिबागला जरी 360 डिग्रीमध्ये आपण खेळत असलो ना तरी सुद्धा सामना थोड्या अंशी का होईना पेंट संघाने अवघड करून ठेवलाय. मैदानामध्ये परिस्थिती अर्थातच रोहा संघाला आता त्या भिशेगिंडीमध्ये पकडायचं की वडखळ नाक्यावरती अडकवायचं जे जे किंवा मग मुंबई गोवा हायवेवरती पकडायचं ते पेंट संघाने ठरवलेलं असेल त्याने. पण त्याच्यापेक्षा म्हणायला लागेल की आता येणारे 9 चेंडूपेक्षा या 3 चेंडूवरती थोडं कॉन्सन्ट्रेट करेल गोलंदाज ऋषी निकम, कारण पहिला चेंडू टाकला निर्धाव होता, दुसरा चेंडू टाकला तोही निर्धाव होता, तिसऱ्या चेंडूवरती त्यांना विकेट मिळाली. 12 चेंडूंचाच तर खेळ आहे म्हणजे ते 2 षटकांचाच सामना आहे आणि जेव्हा पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये या दोन्ही म्हणजे खास करून पेंटच्या संघाने जी बॅटिंग केली ती अप्रतिम होती. पहिला सामना आपण पाहिला, कर्जत संघाने जिंकला, पेंट बी संघ पराभूत झालेला आहे, त्याच्यामुळे पेंट ए संघ वाट बघत असेल की नाही आता आपण जिंकलो पाहिजे आणि पेंट बी सुद्धा हेच म्हणणार ना की चला एक पेंटचा संघ तरी फायनलमध्ये गेला पाहिजे. दोन्ही संघ फायनलमध्ये जावे ही अपेक्षा जरूर होती, त्यातला एक संघ उपांत्य फेरीमध्ये पराभूत झाला आणि मग आता एका संघाने तरी अंतिम फेरीमध्ये प्रवेश करावा ही अशा अपेक्षा प्रत्येकाच्या मनामध्ये असते. पेंटचं नाव त्यानिमित्तानं फायनल स्पर्धेमध्ये राहील, उद्याचा एक फोटो पेंटचा असेल, यासाठी हा सर्व अट्टहास मैदानामध्ये सुरू आहे. आणि बॉलिंग ऋषी निकम या वेळेला अप्रतिम गोलंदाजी मैदानामध्ये करतायत आणि दुसरा फलंदाज बाद होतोय.
चार चेंडू झाले, लागोपाठच्या दोन चेंडू वरती दोन विकेट। मगाशी जेव्हा रोहा संघ गोलंदाजी करत होता त्यांनी ही दोन चेंडू वरती दोन विकेट प्राप्त केल्या होत्या आणि आता पेंट संघ ही गोलंदाजी करताना तेच करतोय। ऋषी निकम जशास तसे ही प्रवृत्ती मैदानामध्ये दाखवतोय। हॅट्रिकच्या उंबरट्यावर जरूर होते, अपील केलं गेलं, पण अर्थातच गोलंदाजाला माहिती आहे की हा चेंडू निर्धाव जाणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे। पाच चेंडू झालेत आणि पाच चेंडू मध्ये एकही धाव दिलेले नाहीये, म्हणजे अंदाज बांधू शकतो पेड ए संघ किती स्ट्रॉंग झोन मध्ये पाहायला मिळतोय। आज पूर्णपणे त्या आशा पल्लवीत केल्या होत्या आज पेंट संघाने, की त्यांनी माहिती मगाशी जसे समीर माळवदे म्हणाले की पेंटचा संघ ताकदवान आहे, त्या पद्धतीने त्यांनी मैदानामध्ये आतापर्यंत कामगिरी केलेली आहे। मला वाटतं त्या कामगिरीमध्ये सातत्य सुद्धा ठेवलं। सहावा चेंडू या वेळेला मात्र निर्धाव जाणार नाहीये, तो सीमारेषा पार जाणार की नाही याचं उत्तर मात्र आपण थोड्याच वेळात पाहतो आणि पाहिलेलं सुद्धा आहे। चेंडू सीमारेषा बाहेर, चौकार। अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला संघ आहे कर्जत। आता दुसरा कोणता संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचणार त्याचं उत्तर तुमच्या समोर असणार, कारण सहा चेंडू येणं बाकी, सामना जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता। रोहा संघाला हे आव्हान जर पार करायचं असेल तर मोठे फटके खेळायला लागतील हे आपल्याला माहिती आहे। आणि पेंट संघातील ऋषी निकम मैदानामध्ये जिथे मोठी गॅप होती कव्हर्स मध्ये त्या ठिकाणी चेंडू खेळला जरूर। सहा चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता होती, पण रोहा संघाला या अर्थातच सिंगल डबलने काही होणार नाहीये ते सुद्धा माहिती आहे, कारण पाच चेंडू येणं बाकी, सामना जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता। पण काय सुंदर वातावरणामध्ये आज ही स्पर्धा या ठिकाणी पार पडली, कारण ही स्पर्धा आयोजित करताना अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनने काही आराखडे निश्चित केले होते की जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील फोटोग्राफर असतील, व्हिडिओग्राफर्स असतील, यांना एकत्र बोलवायचं, त्यांचं एक छानस गेट टुगेदर ठेवायचं। स्पर्धा आपण अनेक वर्षी म्हणजे सालावाद प्रमाणे भरवत असलो तरी सुद्धा त्याच्यामागे नियोजन लागतं आणि त्या नियोजनामध्ये सर्व अवेलेबल असणं सुद्धा महत्वाचं, विशेषतः एक असा हंगाम निवडायचा तो कोणताही राजकीय धामधुमीचा नसेल किंवा त्याच वेळेला कुठेही जत्रा किंवा त्याच वेळेला कुठेही मोठ्या प्रमाणावरती फेस्टिवलचा माहोल नसेल असा एखादा दिवस निवडावा लागतो आणि तो बेसिकली सॅटरडे संडे नसेल असाही प्रयत्न करावा लागतो। आणि मला वाटतं त्याच प्रयत्नातून हा एक या ठिकाणी उपक्रम आपण मैदानामध्ये आयोजित केला की चला बुधवार एखादा पकडूया किंवा शुक्रवार एखादा पकडूया आणि त्यानिमित्ताने एखादा कार्यक्रम करूया, सर्वांचं एखादं गेट टुगेदर पण होईल, क्रिकेट स्पर्धा सुद्धा होईल, थोडं नॉलेज शेअरिंग सुद्धा होईल आणि आपलं मैत्रीचं जे नातं आहे ना, एरवी आपल्या मोबाईल मध्ये खूप सारे नंबर असतात, 1500-2000 नंबर साधारण ऑन एन एव्हरेज अलीकडच्या काळामध्ये आपल्या फोन मध्ये असतात, पण यापैकी किती जणांना आपण फोन लावतो? आपण फक्त एकमेकांच्या संपर्कात आहोत असं म्हणत असतो, पण मैत्रीपूर्ण नातं तर तेव्हाच होतं साजरं की जेव्हा आपण एकमेकांना भेटतो, एकमेकांच्या सोबत थोड्या अंशी 5 मिनिटं 10 मिनिटं वेळ घालवतो। हा वेळ एकमेकांना देणं सुद्धा तेवढंच महत्वाचं। क्रिकेटच्या मैदानामध्ये जेव्हा सामना जिंकण्यासाठी 3 चेंडू मध्ये आता 19 धावांची आवश्यकता असणार आहे तेव्हा रोहा संघाला सुद्धा माहिती आहे की सामना आपल्या बाजूने जवळजवळ गेलाय, पण अशा वेळेला आजचा दिवस सत्कारणी लागला, चला सेमी फायनल पर्यंत तरी आलो, पारितोषिकामध्ये अंतिम फेरीपर्यंत प्रवेश नाही निश्चित झाला, पण हरकत नाहीये, मैदानामध्ये हे सांगायला तर होईल। रोहातील आपल्या त्या एकत जे जे कोणी आपल्या सोबत आता फोटोग्राफर झाले, जे कोणी आले नाही त्यांना तरी चिडवायला होईल की चला सेमी फायनल खेळलो, ही महत्वाची भावना असतं। आणि आज त्याच भावनेने आपण पाहतोय ना की इथे क्रिकेट स्पर्धेचा आनंद सुद्धा साजरा केला जातोय। दोन चेंडू येणं बाकी आहेत, सामना जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता असेल अजून। पेंट संघाचं कौतुक करावं लागेल, कारण सालाबाद प्रमाणे पेंट संघ याही वर्षी व्यासपीठावरती आमचे काही मान्यवर मंडळी सुद्धा उपस्थित झालेत। सासवणे ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य संजना पाटील गायकवाड या सुद्धा उपस्थित झाल्यात। शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी
अलिबाग तालुक्याचे उपाध्यक्ष रोशनी मोकल या सुद्धा उपस्थित झाल्यात। या सर्वांचं आपण शाब्दिक स्वरूपामध्ये स्वागत करूया आणि वयो मैदान जिथे अजूनही एक चेंडू येणं बाकी असणार आहे, सामना जिंकण्याचं रोहाचं जे काही स्वप्न होतं ते स्वप्न मात्र अधुरे राहिलेलं आहे आणि त्या अधुऱ्या स्वप्नाची अधुरी कहाणी या वर्षी तरी पूर्ण झाली असं म्हणावी लागेल, कारण आता मात्र एक चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता असणार। 27 धावा बनवल्या होत्या, 26 धावा अर्थात बनवल्या होत्या पेणे संघाने आणि त्याप्रमाणे गोलंदाजी सुद्धा केली। खास करून ऋषी निकम यांनी अपुरातून परफॉर्मन्स दाखवला आणि त्यांच्या जोरावरतीच मैदानामध्ये 5 चेंडू त्यांनी निर्धाव टाकले, 2 विकेट सुद्धा स्वतःच्या नावावरती नोंदवल्या। पेण ए संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतोय। चला टॉस साठी यायचंय, पेण ए आणि कर्जत ए।